गेल्या अनेक महिन्यापासून धुळे शहरामध्ये धार्मिक थेट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आगामी काळात ही परिस्थिती हाताबाहेर जाऊन 2008 मध्ये धुळे शहरात झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून धुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश बावसर यांनी केलं आहे. धुळे शहरात पाणी, मूलभूत सुविधा, आरोग्य व शहराचा विकास यांसारखे अनेक मुद्दे असताना केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी शहरात धार्मिक थेट निर्माण करून रक्ताची उडी खेळण्याचा कट रचला जात आहे असा संशयही भावसार यांनी व्यक्त केला आहे. तर आपल्या खोट्या प्रतिष्ठेचा व प्रतिमेचा राजकीय अपय झाकण्यासाठी काही समाजकंटकांनी 2 दिवसापूर्वी झालेल्या बालाजी रथोत्सव दरम्यान एका मुस्लिम धर्मीय युवकाला मोबाईल चोरल्याचं कारण पुढे करत विशिष्ट जबाबदार नेत्यांच्या समर्थकांनी बेदन मारहाण केली आहे. याला प्रतिउत्तर म्हणून दुसऱ्या गटाकडूनही दगडफेक करण्यात आली होती. यामुळे याला शहरात दंगल घडवून आणण्याचा कट म्हटलं तरी हरकत काय असं सारांश भावसार यांनी म्हटलं आहे. तर अतिशय भक्तिमय वातावरणात बालाजी रथोत्सव सुरू असताना या रथोत्सवाला गालबोट लावून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. या समाजकंटकांना रसद पुरवणारा काळ्या मनाचा राजकीय नेता कोण? जातीय धर्माच्या नावाने तरुणांचे माथे बळकवणारा झारेतील शुक्राचार्य कोण? शहरातील सराईत व गंभीर गुन्हे असलेल्या गावगुंडांना पोहोचतोय तरी कोण असा सवालही सारांश भावसार यांनी व्यक्त केला आहे. आज पत्रकार परिषद ही कुठेतरी एक धुळे शहराचा एक सामान्य नागरिक म्हणून मी आज तुमच्या समोर घेतली आहे. 2008 साली जी जंगल घडलेली होती तिची कुठेतरी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज पत्रकारांवर एक माझा विश्वास आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर मी आज हा विषय मांडलेला होता की परवा जो झालेला इन्सिडेंट होता बालाजी रथामध्ये ज्या प्रकारे एका मुस्लिम युवकाला त्याने मोबाईल चोरला किंवा महिलेची छेड घेतली या दृष्टीने ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि क्षणातच तिथे काही दगड आले तर हे कुठेतरी संशयास्पद होतं. काही हिंदू नेते आणि काही मुसलमान नेते यांना कुठेतरी धुळे शहराची शांतता भंग करून आणि राजकारण करायची इच्छा आहे. तर एक धुळे शहराला मी एक नागरिक म्हणून आवाहन करतो की कुठेतरी त्यांनी या सगळ्या त्यांच्या डावाला सामोरे जाऊ नये आणि आपली एक नागरिक म्हणून चांगली भूमिका इथे बजवावी. त्यांना राजकारणामध्ये विकासाचे मुद्दे नाही आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि मतांची गोळाबेरीज करायची हा एकमेव साधन त्यांचं उरलेलं आहे. आणि एक पत्रकारांच्या माध्यमातून मी एक धुळे शहराला हा मेसेज देऊ इच्छितो. तर बालाजी रथोत्सवामध्ये एका मुस्लिम युवकाला एका विशिष्ट नेत्याच्या समर्थकांनी मारहाण केल्यानंतर काही वेळातच दुसऱ्या गटानं दगडफेकचा प्रयत्नही केला. ही बाब संशयास्पद आहे. विकासाचे राजकारण करण्याऐवजी हिंदू मुस्लिम वाद पेटवून मतांचं राजकारण करण्याचा डाव दोन हिंदू मुस्लिम धर्मीय नेत्यांकडून रचला जात आहे. येत्या काळात या दोन्ही नेत्यांचं नाव मी पुराव्यानिशी जाहीर करणार व धुळे शहरात 2008 साली झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून गृहमंत्र्यांकडे देखील चौकशीची मागणी करणार. विशिष्ट लोकांना हाताशी धरून स्वार्थाच्या राजकारणासाठी रचला जात असलेला हा डाव हाणून पाडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे वेळीच नागरिकांनीही सावध व्हावं, आगामी निवडणुकांमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे आवाहनही सारांश भावसर यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. बीजेपी व आरएसएस जाती जातीमध्ये भांडण लावून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसीमध्ये तर आदिवासींच्या कोडीमध्ये भांडण लावण्याचं काम करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात आपल्या भाषणातून केला आहे. युद्धांमध्ये ज्याप्रमाणे सैन्य आपापल्या बॉर्डरवर उभं राहतं त्याचप्रमाणे जाती जातीच्या नावावर सीमांवर हे सरकार भांडण लावून उभं करत असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी व आरएसएसवर निशाणा साधला आहे. तर ज्याप्रमाणे पॅलेस्टाईनमध्ये सध्या घमासान सुरू आहे तशाच प्रकारे भारतात देखील घमासान आरएसएस व भाजप जातीजातीच्या आरक्षणाच्या नावावर लढवण्याची शक्यता असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणादरम्यान वर्तवली आहे. त्यामुळे हे घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. धुळ्यात आयोजित आदिवासी एल्गार सभेनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. या एल्गार सभेला नागरिकांची थुप्पान अशी गर्दी दिसून आली आहे. त्याचबरोबर 2024 निवडणुकीपूर्वी ज्यांच्याकडे 500 रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी 100 आणि 200 रुपयांच्या नोटांमध्ये त्या कन्वर्ट करून घ्याव्यात असं म्हणत पुन्हा एकदा नोटबंदी होण्याची शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की 2024 मध्ये इथल्या सनातनांना सुद्धा असताना आव्हान की दिवाळीनंतर काय होईल काय होणार नाही याचा असताना सांगताय Thank you.
दुसरं काहीच नाही. जो माणूस 90 दिवस मणिपूर मध्ये चाललेल्या घटनेवरती शांतता बसतो, कतलेआम होतात. माझ्याकडे त्याचे असणारे व्हिडिओ आहेत की माणसाची मुंडकी कापलेली आहे आणि तिथे असणारे चिटकवले. असा माणूस राज्या राज्यामध्ये मुंडकं झालं तर म्हणेल चांगलं आहे, मलाच लोक सत्तेमध्ये आणून देतील. आणि म्हणून उद्या धुळ्यातल्या जनतेने आपलं डोकं फिरून घेऊ. इलेक्शन जवळ आले, काय होणार? काय होणार? काय होणार? ते इलेक्शन नंतर अगोदर विचार. ज्यांच्या ज्यांच्याकडे 500 नोटा आहेत, ज्यांच्या ज्यांच्याकडे 500 नोटा आहेत, त्यांनी ताबडतोब 100 आणि 200 मध्ये नाही तर 2000 नोट जशी केली. अनेक जण मला भेटतात, प्रकाशा तुमचं सरकार आलं तर 2000 काय करणार? ते म्हटले किती आहेत? त्यांना म्हटलं सरकार आणा मग आम्ही विचार करू, किंवा तुमची हालत तशी होऊ देऊ नका की तो वाट बघतोय. मोदी पुन्हा नोटबंदी करणार नाही, पण कालपासून ते आजपर्यंत एक बातमी तुम्ही ऐकली असेल आणि ती मध्ये NCERTची पुस्तकं पुन्हा छापल्या जातात. का छापल्या जातात? प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला धुळे शहराचे व MIM पक्षाचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी पाठिंबा दर्शवला आहे. धुळ्यात मराठा समाजाच्या वतीनं क्युमाइन क्लब समोर आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला आमदार शहा यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक पुकारली आहे. सुरुवातीला त्यांनी केलेलं उपोषण हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं उपोषण सोडवलं होते. दरम्यान त्यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसाची मुदत दिली होती, पण ती देखील मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा हाक दिली आहे. तर सध्या जालना येथील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. राज्यभरात या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून मराठा समाज आंदोलन करत आहे. धुळ्यातही मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन केलं जात असून या आंदोलनाला आज शहराचे MIM पक्षाचे आमदार फारुख शाह यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनावेळी त्यांनी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जहरी टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विजय तज्ञ आहेत. नाव गुणरत्न असलं तरी त्यांच्यात गुण नसल्याचं वक्तव्य आमदार फारुख शाह यांनी केलं आहे. ज्यावेळेस मराठा समाजाने आंदोलन केली त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याला सोबतच होतो आणि पुढे पण राहणार. आज मी माझ्या नगरसेवकांना सोबत घेऊन इथे आपल्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. आणि फक्त माझे नगरसेवक नाही तर पूर्ण मुस्लिम समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्याची मी आपल्याला ग्वाही देतो. आता आमचे
आमचे मित्र यांनी जे सूचना केल्या खरंतर मला अत्यंत खेद वाटतो आहे की हा जो राज्य आहे हा शिवरायांचं राज्य आहे आणि शिवरायांच्या मावळ्यांना आपल्याला हक्काचं आरक्षण मिळावा यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते आहे ही अत्यंत खेदजनक बाब मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की आता पुढच्या आठवड्यात आम्ही मुख्यमंत्री महोदयांना माझे जेवढे सहकारी आमदार आहेत त्यांना सोबत घेऊन आणि एक लेखी निवेदन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की येत्या अधिवेशनापूर्वी कुठल्याही परिस्थितीत हा तिळा सुटला पाहिजे. आपण वेगवेगळ्या कामांसाठी आदरणीय पंतप्रधान मोदीजींकडे जातात आपण आपल्या सर्व मंत्र्यांना सोबत घेऊन आणि पंतप्रधानांना भेटा आणि त्यांना सगळी हकीकत समजावून सांगा. जर त्यांनी मनावर ठरला तरी काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. मी पुढच्या आठवड्यात पूर्ण प्रयत्न करतो माझ्या सहकारी आमदारांना घेऊन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतो आणि आपल्याला कायमचा आरक्षण टिकणारा आरक्षण कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न करावा. मराठा समाजाला न्याय मिळावा त्यांना हक्काचं आरक्षण मिळावं त्यासाठी पाठिंबा दर्शवून वरिष्ठ स्तरावर लढा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. ₹35,000 लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंके व वरिष्ठ लिपिक विजय पाटील यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. इच्छित स्थळी बदलीसाठी शिक्षकाकडून 51,000 रुपयाची लाच मागण्यात आली होती. त्यापैकी तडजोडी अंती 71,000 देण्याचे ठरले. त्यापैकी 35,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शिक्षणाधिकारी राकेश साळुंके व वरिष्ठ लिपिक विजय पाटील यांना अटक केली आहे. या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत ते एक शिक्षक आहेत जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये. तक्रारदारांचं जी काही तक्रार होती त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडून त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली देण्याकरता लाचेची मागणी केल्याबाबत आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती. जे आम्ही ज्यावेळेला त्यांच्या तक्रारीप्रमाणे खात्री केली त्यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री राकेश साळुंके आणि त्यांचे वरिष्ठ सहाय्यक जे लिपिक दर्जाचे असतात विजय पाटील असं त्यांचं नाव आहे तर यांनी तक्रारदार यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली मिळवून देण्यासाठी त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून त्यांच्या बदलीचा आदेश मिळवून देण्याकरता वेळोवेळी 91,000 रुपये लाचेची मागणी केल्याचं आमच्या पडताळणीतून निष्पन्न झालं. 91,000 लाचेच्या मागणीनंतर देखील त्यांनी तडजोड्यांती 71,000 रुपये लाचेची मागणी स्वीकारण्याचं मान्य केलं आणि आज रोजी त्यांनी या 71,000 रुपये लाच रकमेपैकी 35,000 रुपये लाच रक्कम ही स्वीकारताना त्यांना आम्ही रंग्या ताब्यात घेतलेलं आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे जे शिक्षणाधिकारी आहेत राकेश साळुंके त्याचप्रमाणे वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांना आम्ही सध्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या करतो आहोत. सदर गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. या तपासादरम्यान अजून नवीन काही बाब निष्पन्न झाल्यास त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. आम्ही नागरिकांना विनंती करतो की जर कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये आपल्याकडून लाचेची मागणी होत असेल तर कृपया आपण अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क करू शकता. आपल्या ज्या तक्रारीप्रमाणे निश्चितपणे योग्य ती कारवाई आमच्याकडून केली जाईल. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक मध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्रातील 20 खेळाडू व प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला आहे. बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदक प्राप्त करणे हा राज्यासाठी तसेच देशासाठी बहुमान आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितलं आहे. पूर्वी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये भारत पदक तालिकेत कालच्या क्रमांकावर राहत असे, परंतु यावर्षी झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं पदकांचं शतक पार केलं आहे. भारत खेळामध्ये आघाडीवर येत आहे आणि त्यात दिव्यांग खेळाडू देखील आघाडीवर आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे असे राज्यपालांनी प्रतिपादन केलं आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षक व युनिफाईड पार्टनर्स यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रभाग संचालक डॉक्टर भगवान तलवारे तसेच बर्लिन स्पेशल ऑलिम्पिक मधील सुवर्ण रजत व कांस्य पदक विजेते उपस्थित होते. स्पेशल ऑलिम्पिक मध्ये भारतातून 194 खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी देशासाठी 202 पदकं जिंकले आहेत. भारतातील खेळाडूंनी या स्पर्धेत 20 पदकं जिंकली आहेत असे स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या यांनी सांगितलं आहे. यावेळी राजभवन मुंबई येथे मेगा किरीट सोमय्या यांनी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र एरिया डायरेक्टर जनरल सेक्रेटरी व भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांचा सत्कार केला आहे. प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाळनेर. धुळे शहरातील जयश्री कॉलनी येथील शाकंभरी देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाकंभरी देवी विविध 54 कुळांची कुलदैवत आहे. शाकंभरी देवीचे मूळ मंदिर राजस्थान येथे आहे. मागील 30 वर्षापासून धुळे शहरात शाकंभरी देवीचे हे मंदिर उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात येतं. अष्टमी व नवमीला 56 भोग लावण्यात आले आहे. दरम्यान आज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला आहे. सर्व मंगल नारायणी नमस्ते. मी विनोद शर्मा, शाकंभरीच्या मंदिरामधून बोलतोय. आमच्या इथं दरवर्षी चैत्र आश्विन आणि चैत्र नवरात्रामध्ये माताजीचा उत्सव होत असतात. आश्विन नवरात्रामध्ये नवचंडी याग असतो, दुर्गा सप्तशतीचे पठण असतात, गरबा असतात आणि भंडाराचेही प्रोग्राम होते. फार मोठ्या प्रमाणात आमच्या इथे लोक भाविक दर्शनासाठी येतात आणि मग शाकंभरी उत्सवानिमित्त 56 भोगाचा प्रसाद असतो. त्याही टायमाला खूप भाविक लोक आमच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. जय माताजी. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यामध्ये होणाऱ्या आदिवासी एल्गार मोर्चा निमित्तानं आज वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आज धुळ्यामध्ये दाखल झाले होते. आदिवासी एल्गार सभेला उपस्थिती लावण्याआधी बाळासाहेब आंबेडकर यांनी धुळ्यामधील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यांसारख्या विषयांना हात घालत देशाचे पंतप्रधान हे दहावी नापास असल्याचं वक्तव्य केलंय. तर येत्या निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना घरी बसवावं आणि नवीन चेहऱ्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. तसेच आदिवासी एल्गार मोर्चा निमित्तानं त्यांनी आदिवासींच्या समस्यांवर देखील प्रकाश जोड टाकला आहे. नेमकं काय म्हणालेत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर पाहूयात. ज्यांची मालमत्ता 100 कोटीच्या आसपास आहे त्यांनी या देशाचं नागरिकत्व सोडलेलं आहे आणि परदेशामध्ये जाऊन त्यांनी नागरिकत्व घेऊन राहिलेले आहे. मुसलमान गेला असता तर मी समजू शकलो असतो, ख्रिश्चन गेला असता तर मी त्या ठिकाणी समजू शकलो असतो, शीख गेला असता तर मी समजू शकलो असतो. परंतु हा शीखही गेला नाही, ख्रिश्चनही गेला नाही आणि मुसलमानही गेला नाही. तर इथे 1,13,000 हा हिंदू देश सोडून बाहेर गेलेला आहे. त्याच्यापैकी एकाने आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. त्यांनी असं म्हटलं की आम्ही हिंदू आहोत
आम्ही आमची जीवन पद्धत आमच्या विचाराप्रमाणे आम्ही असणारा चालतो, परंतु हे सरकार आम्हाला आमच्या विचाराप्रमाणे चालू देत नाही, त्रास देते, बदनामी करते। आमच्या बापदाद्याने जी इज्जत कमवलेली आहे ती इज्जत मातीमध्ये मिळवायला निघालेले आहेत, आणि इथला असणारा सनातन जो आहे तो सनातन इथल्या हिंदू धर्मातल्या मूर्खांना त्रास देतोय अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा तमाम भारतीयांना माझं असणारं आव्हान आहे की जे सरकार ज्याला कशा पद्धतीने चालवावं याची जाणीव नाही, आणि हे सगळ्यात चांगले उदाहरण जे G20 ची परिषद दिल्लीमध्ये झाली, या दिल्लीतल्या G20 परिषदेवरती 1,13,000 कोटी दिल्लीच्या जी G20 ची परिषद भरण्यात आली त्या परिषदेवरती 1,13,000 कोटी एवढा खर्च करण्यात आला। आपल्या सगळ्यांना एवढं चांगलं येत नाही, परंतु आपण दुसऱ्या देशाचे पंतप्रधान अध्यक्ष आपण बघितले त्यांना जी भाषा येत नाही तर ते एक दुभाषिक ठेवतात, ते एक दुभाषिक ठेवतात की उठलेलं कोण काय सांगते ते आपल्याला कळालं पाहिजे। परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना दुसरा कुणी बाजूला असला तर आपला चेहरा झाकला जाईल, आपलं व्यक्तिमत्व झाकलं जाईल म्हणून दुभाषिक सुद्धा ठेवत नाही अशी परिस्थिती आहे। आणि न दुभाषिक ठेवणाऱ्या पंतप्रधानाचं बायडनने पार वाटोळा लावून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे। आणि केजरीवाल जे सारखं विचारतोय की नरेंद्र मोदी तुमची डिग्री दाखवा, त्याला पुष्टी मिळाली की नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही अशी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे तिथे 10वी नापास असा पंतप्रधान आपला आहे। 10वी नापास असल्याबद्दल काहीही ऑब्जेक्शन आमचं नाही, पण जनतेशी प्रामाणिक असणं पंतप्रधानाची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। डिग्री नसेल तर काही फरक नाही, डिग्री असेल तरीही काही फरक नाही, देश चालवायला डिग्री लागत नाही, देश चालवायला बुद्धी लागते अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून अशा ह्या पंतप्रधानाला 2024 मध्ये आम्ही जनतेला आवाहन करतोय, जनतेला आम्ही आवाहन करतोय की याला घरी पाठवून द्या, दुसरा कोणतरी पंतप्रधान येऊ द्या असं आवाहन आम्ही जनतेला करतो। माझे तुमचं काही शब्द धनगरांचा मोर्चा ज्यावेळेस चालला होता आणि त्यांचे आंदोलन आहे त्यावेळेस तिथे लढण्याचा अधिकार सगळ्यांचा, मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांचा, त्याला स्टेटस देण्याचा अधिकार दोन जणांचा, एक शासन त्याच्यामधला असताना त्यामध्ये स्टेटस देऊ शकतो किंवा सुप्रीम कोर्ट या ठिकाणी देऊ शकतो। एकदा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं तर माझ्या अंदाजाने सगळ्यांनी तो निर्णय स्वीकारला, मागणी मागणं गैर आहे असं त्या ठिकाणी मानत नाही, पण ज्या संस्था आहेत याच्यावरती निर्णय घेऊ शकतात, एकदा त्या संस्थेने निर्णय दिला तो निर्णय मला वाटतं आपण असताना शिरसावून मानला पाहिजे, तरच इथलं राज्य चालेल नाही तर अजिबात चालणार नाही। आज जे आरक्षणाचा लढा चाललेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा समाज,
आदिवासी विरुद्ध सोळी माधव कोळी टोकर कोळी आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी आणि धनगर असा लढा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. या लढ्याची जी बीजं आहेत ती लोकसभेमध्ये आहेत. ती लावणी सुद्धा इकडे असणाऱ्या आरएसएस बीजेपीवाल्यांनी लावलेली आहे. हा माझा आरोप आहे. ज्या पद्धतीने त्यांनी असणारं 2004 साली गुजरातमध्ये गोधरा या निमित्ताने नरसिंहास गेला तो मुसलमानाच्या विरोधात होता. याच पद्धतीने त्यांनी असताना मणिपूरमध्ये मैथी ही जी ट्राईब आहे ती हिंदू आहे. मैथी ही जी ट्राईब आहे ही जी हिंदू आहे तिचा आर एस एस ने वापर केला. आणि बाकी ही जी ख्रिश्चन ट्राईब आहे हिचा असणारा नरसिंहा त्या ठिकाणी असणारा केलाय. तोच खेळ लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर धनगर आदिवासी कोळी गरीब मराठा श्रीमंत मराठा यांच्यावरती हा प्रयोग केला जाईल. आणि पुन्हा समाजाला दुभागण्याचं कामकाज जे आहे स्वतःच्या सत्तेसाठी हे आर एस एस बीजेपी करायला लागलेली आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे बिबट्यानं चांगलाच हैदरोज घातला. अनेकांवर या नरभक्षक बिबट्यानं जीवघेणे हल्लेही केले आहेत. गेल्या काही दिवसात या बिबट्याच्या हल्ल्यात बोरकुंड येथील बालकाचा मृत्यू झाला होता. आज सकाळी पुन्हा एका 9 वर्षीय बालकावर या नरभक्षक बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला. या बालकाला बिबट्यानं फरफडत झाडीत नेऊन गंभीरित्या जखमी केला आहे. रक्ताच्या थारोळ्यात हा बालक जखमी व बेशुद्ध अवस्थेत नागरिकांना आढळून आला. त्याला नागरिकांनी उपचारार्थ तातडीनं धुळे जिल्हा रुग्णालयात हलवलं आहे. रमेश नानसिंग धुळवे राहणार मोगन असे या गंभीर जखमी झालेल्या बालकाचं नाव आहे. बोरकुंड रतनपुरा पंचकृषीत नरभक्षक बिबट्यानं एका मागोमाग बालकाची शिकार केल्यानं या गावात मोठ्या प्रमाणात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी रमेश हा बालक प्रातविधीसाठी गेलेला असताना अचानक झाडीमधून येत या नरभक्ष बिबट्यानं त्याच्यावर हल्ला करीत त्याला मानेजवळ धरून दाट जंगलात भरून नेले. पोराच्या आवाजानं लोक धावले आणि त्यांनी पाहणी केली. मात्र बिबट्याने तोपर्यंत त्याला दाट झाडीत नेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रक्ताच्या थारोळ्यात तो बालक बेशुद्ध अवस्थेत पडलेला लोकांना आढळून आला. त्याला उपचारार्थ तातडीनं धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. तर या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वन प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही पंचकृषीतील नागरिकांनी केली आहे. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.